देवी, आज महादेव नसते तर काय झालं असतं याची कल्पना करणं देखील अशक्य आहे. समुद्र पंथनातून बाहेर आलेलं विष त्यांनी प्राशन केलं नसतं तर या साऱ्या सृष्टीचा विनाश अटळ होता. देवी, शेवटी जे घडायचे तेच घडले. कुणालाही यांना विष प्राशन करण्यापासून थांबवावे असे वाटले नाही याची खंत आहे मला. कुणालाही असे वाटले नाही की हे दायित्व आपण घ्यावे, हे संकट आपण स्वतःच्या अंगावर ओढून घ्यावे, सृष्टीला ह्यापासून सोडवावे असे कोणालाही वाटले नाही. ब्रह्मदेव, आपण तर त्रिमूर्तींपैकी एक आहात ना, आपण का नाही थांबवले त्यांना? देवी, स्वतःचा शोक आवरा, सांभाळा. मी जरी महादेवास रोखण्यास गेलो असतो तरी त्यांनी मला तसं करू दिलं नसतं. देवी, पण तुम्ही प्रयत्न देखील केले नाही, कुणीही त्यांना असे सांगितले नाही की असे करू नका. का वागला तुम्ही असे? का? देवी, देवी, आम्ही त्यांना काय सांगणार, कसं रोखणार? ज्यांनी या सृष्टीच्या चलनवलनाचे नियम घालून दिले, त्या नियमांचं पालन कसं करावं याचे धडे ज्यांनी साऱ्यांना दिले, त्यांना आम्ही काय सांगावं आणि कसं सांगावं? इंद्रदेव, हा युक्तिवाद म्हणून उत्तम आहे, पण सृष्टीच्या रक्षणाचे कल्याणाचे दायित्व फक्त श्री महादेवानेच घ्यायचे का? इतरांना काहीच कसे वाटत नाही? देवी, मी तुमचा राग समजू शकतो, पण इंद्र म्हणतो तेही सत्य आहे. मुळात हे विषप्राशन करण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे? देवी, देवी, हे कार्य महादेवांखेरीज कुणालाही करणे शक्य नव्हते हे सत्य आहे, आणि आपण साऱ्यांनी त्याचा स्वीकार करायला हवा. पण मला तुमचे वागणे अजिबात पटलेले नाही. आज जर तुम्ही यांना थांबवले असते तर ह्यांची ही अशी अवस्था झाली नसती. तुमच्या वागण्याने माझा क्रोध अनावर होत आहे, आणि जर ह्यांना काही झाले तर मी हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्या क्रोधाच्या अग्नीत भस्मसात करून टाकेन. म्हणून त्याने कोरमा अवतार धारण केला. देखील असंख्य वेदना सहन करता येतेस ना पार्वती? मला हे सारं करणं क्रमप्राप्त होत, यातून सुटका नाही. आता हे माझे दायित्व आहे, नियतीने लिहून ठेवलेले. श्री पार्वती देवींचा क्रोध त्यांच्या दृष्टीने योग्यच होता. क्षीरसागराच्या घाटाशी माता पार्वती श्री महादेवांचे शिर आपल्या मांडीवर घेऊन बसल्या आहेत, आणि श्री महादेव हलाहल प्राशन केल्यामुळे निश्चल पडले आहे. पण समुद्र मंथनातून हलाहल का बाहेर आले? अमृत बाहेर यायला हवे होते. श्री महालक्ष्मी देवी बाहेर यायला हव्या होत्या. हलाहल म्हणजे अलक्ष्मी. समुद्र मंथनातून श्री लक्ष्मी देवी येणार हे निश्चित होते,
परंतु त्याबरोबरच अलक्ष्मी ही येणार हेही गृहित होते. मी याआधी कधी अलक्ष्मी विषयी ऐकले नाही. अलक्ष्मी म्हणजे कोण? अलक्ष्मी म्हणजे श्री लक्ष्मी देवींच्या भगिनी. मुनिवर, तुम्ही असे शांत का? काय झाले? आपणास काही दृष्टीस पडले का? नाही. अलक्ष्मीचा विषय काढला आणि अलक्ष्मी उपस्थित झाली. मला ठाऊक होत एक दिवस तू इथे येशीलच. त्या जर इथे उपस्थित आहेत तर त्या मला दिसत का नाही? महासा, आज मी असं भाकीत करतो या समुद्र मंथनाच्या आख्यानातून तुला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन घडेल आणि त्यानंतर तुला अलक्ष्मीचे देखील दर्शन घडेल. मी त्या क्षणाची प्रतीक्षा करते आहे. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागेल. सदानंद 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 सदानंद. या बानूला अलक्ष्मी तर दिसली नाही ना? मी आता तुमच्यासाठी दूध आणते. दूध नाही घेत मी. मग काय अनुजी? मला मद्य हवं आहे. आणशील?